जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे जैसा मेरा प्यार है। ओ ती गाने उड़ाई से बंद कर बरा डोक खा ले ते गाने ने माझ काय गाण म्हणून ती ती का नाही मला तू ठीक आहे राहिलं दुसरं गाणं म्हणतो जबरदस्त्री आंटी ची टाक टाक जब घंटी मी वाजवली धडधड धडधड बस बस वाजवली ना बस झालं पण आओ मी तुम्हाला सांगायचं विसरलं नाही काय सांगली रोजची सारती बोल काल आईचा फोन आला होता काय म्हणली सासूबाई झालं का काय तर ते कल कोण खपलं का माहेरचं जायचं असलं आता तुम्ही तेवढेच वाट बघा माझ्या माहेरचं कोण खपतंय बर बोल काय म्हणली आहो ते आपलं लग्न लावून दिलेलं तू भटजी वारले ना वारला बरं झालं वारला एक ना एक दिवशी त्यांनी त्याच्या केलेल्या पापाची ससा भेटणारच होती त्याला मी काय म्हणते पण काय नडकी मूर्ती का माझी काय म्हणते मी काय म्हणते एवढं काय पाप केलं असेल त्यांनी की एवढं लवकर खपला काय पाप केलं अगं तुझ्यासारखा एवढा मोठा धोंडा माझ्या गळ्यात बांधून देऊन माझं नरकासारखं आयुष्य केलं त्याने राहू द्या माझी आई म्हणत होती हे बाबा संग लग्न नको करू तिचं मी ऐकलं नाही तिचं जर ऐकलं असतं ना असलं ध्यान माझ्या पदरात नसतं पडलं काय तुझी आई असं म्हणत होती माय माऊली ग माय माऊली मी त्या बिचारीला उगस शिवाय देत होतो किती चांगला विचार करत होती माझ्याबद्दल बसा गप लग्न झाल्यापासून तुम्ही मला कधी शॉपिंगला नेले का तर शिलाचा नवरा बघा रोज शॉपिंगला घेऊन जातो तुम्ही कधी विचारले का की चल शॉपिंगला म्हणून अगं सुन रे मी तिला दोन चार वेळा विचारलं होतं येती का शॉपिंगला पण ती नाही म्हणली यात माझी काय चुकी तुमचा मुडदा बसवला तुमचा तिला घेऊन जा नाही म्हणलं मला घेऊन जा असं म्हणते मी अगं तुला कशाला शॉपिंगला उगाच दुकानात नेऊन खर्चाला का उलट पैसे वाचवायचं बघत जा ना बायकांना खुश करणं लय सोपं नसतं तुमचं पुरुषांचं कसं असतं नुसती बाय जरी बैठली ना तरी तुम्ही खुश होता काय नुसती बाय बैठली तर आम्ही खुश होतो अगं तो बाय बघून दिली तर खुश होणार ना नाहीतर त्या घोड्याला झापड्या लावल्या आणि असं माझ्या कड्याला बसलेली असते की मलाच बघा हितकली बाय बघू देत ना हितकली बाय बघू देत ना फक्त मला बघा सगा मगा मला बघा तुलाच बघितलं कशा दुसऱ्या बाया बघून खुश हो कुत्र्यासारखं माझ्या मागं फिरत असते काय तुमचा मुडदा बसवला तुमचा मला कुत्र म्हणताय तुम्ही कुत्र्याची आवलात तुमच्या सात पिढ्या कुत्र्याच्या मला कुत्र म्हणले सुंदरे तुझ्या जिभेला आवर घाल नाहीतर माझ्यातला जनावर बाहेर येईल येऊ द्या की बाहेर मी घाबरत नाही उंदराला त्याची आहे ना तिला कुठं माहिती माझ्यात उंदीर आहे म्हणून ए बोके म्हणे आवलादीचे माझं डोकं खाऊ नको बरं का मला उंदीर म्हणती तू उंदरे मी उंदरी नाही मी सुंदरी सुंदरी असं नाही तर दलिंद्री असतो मला जेवण वाटभर जेवायला मला भूक लागली बर बर दिदी ना दिदी झालती बैला जी बैला वाडू मोला गंगे आली 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 वा 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 एक नंबर जेवण दिसते होय का सुंदरे ह्या चपात्या तो चुलीवर भाजायच्या ऐवजी पत्र्यावर भाजल्यात का एवढ्या कडक झाल्यात कशा चावायच्या दात पडतात की माझ आणि एवढं मोठं टोपलं आणून ठेवले मायापुर मी काय बकासूर आहे का बकासूरच आहे स्वतःची उपमा मला देत जाऊ नको तुमचं करणं माझं प्रेमच नाही अजिबात माझं एक पण लाड नाही पुरवत लाड पुरवत नाही अगं लाड पुरवायला तू काय बारकी पोरगी का अगं आता माझा इलाज केला तर दोन चार लेकरची आई होतील तू एवढी मोठी झाली या म्हणजे एवढी मोठी झाली असं सांगतोय मी तुला दुसरीकडं लक्ष देऊ बर ती जाऊ द्या ऐका ना मला घास भरवा ना घास भरव असं का करायला लागली आज तू आज की नाही मी की नाही लय लाडत आले लाड पाडू तुझं काय खरं नाही आज बाय लाडत आले अगं लाडत यायला तू का बारकी पोरगी का घास भरवा म्हणते ये भरवतो ये ये दर 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 भरवतो ये असं नको मग उकाना घेऊन त्याची आहे ना लग्नात मी उखाणा घेतला नव्हता म्हणून आता घ्यायला होती का जेवताना उखाणा घ्या ना मला येत नाही उखाणा मी वाकडा तिकडा घे ना सांगतोय आता घ्या बरं ऐक ध्यान पडलं बघत काय नाही काय नाही ऐक ध्यानात आणतोय उखाणा चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं मटणाच
बघा बघा बायचा तोल जाय लागला मटणाचं नाव काढलं की. अगं काय तुला वसाळे आणि काय करत असते का मटणाचं नाव काढलं की असते ते वसाळे. ओ राहू दे बरं ते उखाणा घ्या तुम्ही. घेतोय ना मग उखाणा. नीट ऐक, चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं, चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं आणि घास भरवतो जिपरे थोबाडकर इकडं. मला जिपरे म्हणता? अहो मी जिपरे तर तुमची ताई टकली आहे टकली. तुझ्या कारकार माझ्या आईची केस गेली. तुमची नाही गेली. चालल्या चालल्या हळूहळू सगळी खांद्यावरनं गंजा होणार आहे. मी केस असलं कुठं उखाण असतोय? मला नाही आवडला. तुला आवडलं नाही तर तू घे उखाणा. तुम्ही मला चॅलेंज करताय? घे. मी घेते उखाण. आला आला रुकवत रुकवत होता घोडा. लावा आम्हाला. लावायचं का नाही ते बघू नंतर ना. उखाण आहे का? घ्या. आला आला रुकवत रुकवत होता घोडा. घोडा बोलायला लागला. ए ते घोडा नाही, इथं घोडा रेडा गाडा सगळी बॉलिवूड इंडस्ट्री बसली इथं. एवढूस नाड्यात कशी बसली इंडस्ट्री? बारक्या पोरण बोल जाऊन की एवढूस नाड्यात कशी? म्हणजे मी सगळ्यांचा आवाज काढतो सुंदरे. ऐकायचं का तुला? ऐकायचं. खरंच म्हणताय तुम्ही? खरंच काढतो. मग मला ना निळ फुलेचा आवाज काढून दाखवा बरं. निळ फुले ऐक. बाई वाड्यावर चला. वाड्यावरच आहे आता. आता का ना मग रंधानाच पुरे. गंगे हा गा सपान साठवणी बोलत जा मग गंगे. तुझं म्हणजे कसं झालंय? 12 महिने पैशाचा जोगवा आणि लग्ना दिवशी नवर देव नागवा गंगे. लय भारी जमतंय. आता का नाही दादा कुडके दादा कुडके. मायला मौजे अगं तुला माहिती का आमच्या सुंदरीचं लगीन जमत नव्हतं. या मायला तर इथं बोलतात मी काय करणार? काय आता बट बोंबलं आहे म्हणजे असं आहे हे आहे. आता जमलाय आवाज. आता ना सयाजी शिंदे. सयाजी शिंदे. सांगते तेवढं काम करायचं रंगाचं बेरंग करायचं असतो. विष्णू बाळा पाटील म्हणतात मला. अरे तो विष्णू बाळा पाटील ज्याने एकेकाला ताणून ताणून मारलं. रूपाची काना दिसत त्याच्या ना लागते ना नगरीचा बाणा. हो बाई लाजू नका हो काळ झाला भूक पडतात. लय भारी जमतंय आहो तुम्हाला तर. अजून अजून नाही आता बाद झालं. आता आपण काय करू नंतर बसून मी निवांत तुमचा आवाज ऐकन. आता मी उखाणा घेते. आला आला रुकवत रुकवतावर होता घोडा. आला आला रुकवत रुकवतावर होता घोडा. घोड्यानी खाल्ला मीठ पण तुम्ही माझे सलमान खान. सलमान खान? कुठल्या अँगलने सलमान खान दिसतोय मी तुला? एक वेळेस अमृत फुरी म्हणली असती तरी ठीक होत. मग तो म्हणला असता तुला ओय लाजो. लाजो मी सुंदरी आहे. ओय लाजो. अच्छा लाजू आहे. लाज नाही तुला अगं की त्याच्या आयटमचं नाव घेतो लाजो. लगेच लाजायला लागली. असली कसली नाव आहेत लाजो आणि बाजो? ऐक. ओय लाजो बोगे आंबो खुश व्हा. ले ही चित्र तोंड होतंय तुमचं. जमते आवाज जेव रदादा मला बायको मिळाली अशी. रदादा मला बायको मिळाली अशी.